विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन यामध्ये प्रकरण पाचवे हरित ऊर्जेच्या दिशेने हा भाग पाहत असताना आपण औष्णिक विद्युत केंद्र औष्णिक विद्युत केंद्रामध्ये इंधनाच्या ज्वलनाने म्हणजे कोळशेच्या ज्वलनाने आपल्याला ऊर्जा मिळवता येते. यामध्ये तुम्हाला दोन मनोऱ्याचा भाग दिसतात. त्या दोन मनोऱ्याच्या भागामध्ये तुम्हाला एका भागामध्ये इंधन ज्वलनाने निर्माण होणारा धूर दिसत आहे आणि दुसऱ्या बाजूला बाष्प आणि उष्ण हा वाऱ्याने पडतानाचा हा एक तुम्हाला भाग या ठिकाणी दिसत आहे. आपण औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये वापरला जाणारा जे कोळसा आहे हा कोळसा विद्युत निर्मिती कशा प्रकारे करतो हे आपण सांगणार आहोत. कोळशामध्ये कोळशातील ऊर्जेला रासायनिक ऊर्जा का म्हटले जाते असा आपला पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे. त्यामध्ये विचार करायला हवा प्रश्न जो आहे यामध्ये कोळशामध्ये साठवली गेलेली जी ऊर्जा आहे कोळसा निर्मिती कशा प्रकारे होतो आपल्याला माहित आहे की लाखो वर्षापूर्वी वनस्पती व प्राणी हे जमिनीत गाडल्या गेल्यामुळे जमिनीचा वरचा दाब आणि आतील उष्णता याचं रूपांतरण ह्या वनस्पती आणि प्राण्यांच्या अवशेषाचं हे कोळशामध्ये झालेलं आहे आणि कोळशामध्ये साठवलेली जी ऊर्जा आहे ही आपण म्हणूया स्थितीज ऊर्जा आहे म्हणजे साठवलेल्या स्वरूपातली ही ऊर्जा आहे. मग ही कोळशामध्ये ही ऊर्जा कुठून आली तर सूर्य हा ऊर्जेचा एकमेव स्रोत आहे हे आपल्यास माहित आहे. सूर्याकडून मिळणारी जी ऊर्जा आहे ही आपल्याला माहिती आहे एकेरी ऊर्जा आहे. ऊर्जा निर्माण करता येत नाही ऊर्जा नष्टही करता येत नाही ऊर्जा फक्त एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतरित करता येते आपल्याला हे माहिती आहे. मग कोळशामध्ये ही ऊर्जा कुठून आली वनस्पती आणि प्राण्यांच्या शरीरामध्ये ही ऊर्जा कुठून आली तर सूर्यापासून मिळालेली उष्णता म्हणजे ऊर्जा प्रकाश ऊर्जा आणि उष्णता ऊर्जा याचं रूपांतरण वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे अन्न निर्मिती करतात आणि वनस्पतीची स्वतःची वाढ करत असताना त्यांच्या शरीरामध्ये जैव वस्तुमानाच्या स्वरूपाने ही ऊर्जा रासायनिक बंधाच्या रूपाने वनस्पतीच्या व प्राण्याच्या शरीरामध्ये साठवलेली असते. जेव्हा कोळशाची ज्वलन होते तेव्हा कोळशातील असणारे काही कार्बन आहे आणि इतर जे काही अणू आहेत त्यांच्यातील बंध तुटतात. जेव्हा ज्वलन होते तेव्हा रासायनिक अभिक्रिया घडते तेव्हा त्यामध्ये असणारे जे बंध तुटताना त्यामध्ये उष्णता निर्माण होते आणि ही उष्णता ऊर्जेचं ह्या उष्णता ऊर्जेचं रूपांतर आपण विद्युत ऊर्जेमध्ये करत असतो हे आपण ह्या औष्णिक निर्मिती केंद्रामध्ये पाहणार आहोत. तर हा दिसणारा भाग जो आहे हा भाग विद्युत औष्णिक निर्मिती केंद्राचा आहे. आपल्याला प्रश्न जो काय आहे तो आपला विचार करायला जो प्रश्न आहे आपल्या या ठिकाणी तो क्लिअर होत असेल तो प्रश्न काय आहे की कोळशातील ऊर्जेला रासायनिक ऊर्जा का म्हटले जाते तर कोळशामध्ये साठवलेली जी ऊर्जा असते ती रासायनिक बंधाच्या स्वरूपात असते. जेव्हा कोळशाची ज्वलन होते तेव्हा त्यांचे ते बंध तुटल्यामुळे त्यामध्ये जी ऊर्जा आहे ही ऊर्जा रूपांतरित होत असते म्हणजे उष्णता ऊर्जेमध्ये ही ऊर्जा निर्माण होत असते. त्यानंतरचा पुढचा एक प्रश्न दिलेला आपल्याला आहे तो म्हणजे आपल्याला दिलेला आहे की टर्बाईन फिरवण्यासाठी वाफच का वापरली जाते. यामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे पाण्याची वाफ निर्माण केली जाते म्हणजे कोळशाचे ज्वलन केली जाते म्हणजे आकृतीत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी वाफच का निर्माण केली जाते हे पण या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाईल की जेव्हा इंधनाची ज्वलन होते म्हणजे यामध्ये दिसणार भाग तुम्हाला इंधन आहे बॉयलर आहे बॉयलरमध्ये इंधनाचे ज्वलन केलं जातं तेव्हा बॉयलरमध्ये हवा आणि इंधन याच्या साहाय्याने म्हणजे इंधनची ज्वलन हवेच्या माध्यमात होते म्हणजे कोळसा जळत असताना हवेची गरज असते म्हणजे हवेचा अवशेष जो आहे तेव्हा ज्वलन होते तेव्हा यातून निर्माण होणारी जी काही यातून निर्माण होणारी जी ऊर्जा आहे ही ऊर्जा पाणी गरम करण्यासाठी या पाण्याच्या साहाय्याने या ठिकाणी पंप असतो हा पंपाच्या साहाय्याने पाणी हे या भागातून पाणी या भागाकडे आणलं जातं आणि या ठिकाणी वाफ निर्माण केली जाते. वाफ आणि वाफ निर्माण करण्याचं कारण आहे की कोळशे म्हणजे कोळशातील ऊर्जा ही जी उष्णता ऊर्जा आहे पाणी तापवल्यानंतर पाण्याच्या उच्च तापमानाला त्याचं वाफेनं रूपांतरण केलं जातं आणि वाफ ही उच्च दाबाखाली ही टर्बाईनपर्यंत आणली जाते. टर्बाईनपर्यंत आल्यानंतर या ठिकाणी जनित्र बसवलेला आहे हा जो भाग जा हा जनित्राचा भाग आहे. हे जनित्राला जोडलेली टर्बाईन्स असतात ते टर्बाईन फिरवण्यासाठी वाफ वापरते. वाफ वापरण्याचं कारण
किंवा पी हाताळायला सहज सोपी असते आणि याचं रूपांतर परत आपल्याला पाण्यामध्ये करता येतं. म्हणून वाफेचा जो भाग आहे वाफ ही आपल्याला हाताळायला सोपी आहे आणि आणखी त्याचं उत्पादन सुद्धा सहज करता येतं. वाफेमध्ये विविध भौतिक स्थितीवर अवलंबून असणारी क्षमता असते आणि त्या वाफेचं रूपांतरण आपण संघटन क्रियेने पुन्हा आपण त्याचं रूपांतरण पाण्यामध्ये करू शकतो. म्हणून वाफच या ठिकाणी वापरली जाते. टर्बाईन करण्यासाठी या ठिकाणी वाफीचा वाफ पडते. ही वाफ जी आहे त्या ठिकाणी संघटन केली जाते. संघटन करून या ठिकाणी हा वाफेचं रूपांतरण पुन्हा पाण्यामध्ये केलं जातं आणि हे पाणी अशा प्रकारे संघटन करणारा हा जो भाग आहे याला आपण पुढील टावर केला आहे. आता हा आहे पुढील टावर, म्हणजे हा दिसणारा जो काही भाग आहे हा पुढील टावरचा आहे आणि हा जो मनोरा आहे हा मनोरा इंधनाच्या ज्वलनाने निर्माण होणारा जो दूर आहे, म्हणजे बॉयलरमध्ये जेव्हा ओडिशाचे ज्वलन होते तेव्हा त्या ठिकाणी निर्माण होणारा जो दूर आहे तर हा एका मनोऱ्यातून काय होतो बाहेर पडतो. तर हा दुसरा जो मनोरा आहे त्या दुसऱ्या मनोऱ्यातून आपल्याला बाष्प आणि उष्ण हवा या ठिकाणी बाहेर पडताना एका मनोऱ्यातून ही दिसत आहे. म्हणजे अशा प्रकारे विद्युत निर्मिती केंद्रामध्ये विद्युत निर्मिती करत असताना बॉयलरमध्ये सर्वप्रथम इंधनाचे ज्वलन केले जाते, त्याच्यापासून वाफ तयार केली जाते. वाफेच्या सहाय्याने टर्बाईन्स फिरवले जातात. टर्बाईन्स फिरवल्यानंतर जी वाफ आहे या वाफेचं संघनन केले जातं. संघनन केल्यानंतरची जी वाफ आहे त्या वाफेचं पाण्यात रूपांतरण होतं आणि हेच पाणी पुन्हा पुन्हा आपल्याला काय करता येतं या ठिकाणी आपल्याला बॉयलरमध्ये बॉयलरसाठी वापरता येतं आणि यापासून अशा प्रकारे चिकरी स्वरूपाने पाण्याचा वापर करता येतो आणि त्यातून वाफ निर्माण करून आपण टर्बाईन फिरवून जनित्राच्या सहाय्याने त्या ठिकाणी गृहांतर निर्माण केले जाते आणि अशा प्रकारे इंधनाच्या अशा प्रकारे कॉस्मिक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये विद्युत निर्मिती ही केली जाते. तर बा या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला भाग जो आहे तो भाग पहा की 49 पान नंबरवरची हा तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी दिलेला भाग आहे. बऱ्याचशा मुलांना असा गैरसमज होईल की हा पाठ्य मूल्यमापनातून वगळलेला आहे, परंतु हा भाग आम्हाला का सांगताय, परंतु मूल्यमापनातून हा वगळलेला भाग नाहीये. हा आपल्याला स्वयं अध्ययनासाठी आहे, म्हणजे आपल्याला पाठ्यपुस्तकावर त्यावरती प्रश्न पडणार आहेत, काही भागावरती पडणार नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे. बॉयलरमध्ये कोळशाचे ज्वलन होते तेव्हा उत्सर्जित वायू ह्या दुरण्यामधून बाहेर पडला सोडला जातो. त्यानंतर तप्त आणि उच्च दाबाची जी हवा आहे ही टर्बाईन फिरवण्यासाठी वापरली जाते हे आपण सांगितलंय. त्यानंतर हा वाफेतील उष्णता काढून घेण्यासाठीच काम संघटन यंत्र करते. म्हणजे संघटन यंत्राचं कार्य काय आहे, संघटन यंत्र काय करते, तर वाफेमध्ये असणारी जी उष्णता आहे ही उष्णता काढून घेणं आणि यामध्ये याचं रूपांतरण वाफेमध्ये करून पुन्हा आपल्याला हे पाण्यात रूपांतरण करतात आणि हे पाणी आपल्याला चिकरी स्वरूपाने पुन्हा वापरता येतं. म्हणजे कुलिंग टावरमधून जे काही पाणी याला मिळते किंवा ह्या पाण्याचं थंड पाणी जे आहे त्या पाणी थंड पाण्याचं रूपांतरण पुन्हा उष्ण पाण्यामध्ये होत असताना कुलिंग टावरचा जो काही भाग आहे हा काय करत असतो, पाण्याचं रूपांतर म्हणजे वाफेचं रूपांतरण पुन्हा पाण्यामध्ये करत असतो. कुलिंग टावर मार्फत बाहेर टाकलेली जी वाफ आहे औष्णिक निर्मिती केंद्रामध्ये त्याच्या मोठ्या प्रमाणावरती लागते आणि बाहेर जाण्यासाठी मार्ग होण्यासाठी हा भाग जो दिलेला आहे दुसऱ्या टावरचा हा दिलेला आहे. परीक्षेमध्ये आपल्याला जेव्हा प्रश्न असू शकतो, प्रश्न कसा असतो, तर आकृतीचे निरीक्षण करा खाली प्रश्नाची उत्तरे लिहा असा आपल्याला प्रश्न पाठ्यपुस्तकामध्ये विचारला जातो. पाठ्यपुस्तकावर आधारित आपला प्रश्न विचारतो. मग आपला प्रश्न कशा प्रकारचे विचारले जाऊ शकतात, तर वरील दिलेला वरील विद्युत निर्मिती केंद्र काय दर्शवते म्हणून आपल्याला सांगता येईल, याचं उत्तर काय सांगता येईल, तर विद्युत निर्मिती केंद्र दर्शवते. तर यामध्ये कधी कधी तुम्हाला असा झाला असेल की आकृतीला ज्या ठिकाणी नाव दिलेले आहे त्याला मनोरा ए जो आहे याला तो ए म्हणू शकता, तो भागाचं नाव द्या. त्याच्यानंतर बी भागाला नाव द्या, बी भागाला तुम्हाला नाव द्यायच्या होते. आकृतीतील ए व बी भाग ए व बी भाग कोणता आहे, मनोरे आहे, मनोऱ्याचं कार्य काय. तर दोन प्रकारची मनोरे जी आहेत, एक इंधनाचं ज्वलन झाल्यानंतर इंधन म्हणजे धूर निर्माण होतो आणि दुसरा जो काही बीटावर जो आहे हा काय बाष्प आणि उष्णता आहे पाणी. तुम्हाला याच्यावरून प्रश्नही असा विचारला जातो की ऊर्जा रूपांतरणाची प्रवाह आकृती काढा, तर तुम्हाला ऊर्जा रूपांतरणाची प्रवाह आकृती काढावी लागेल. अशा पद्धतीनं तुम्हाला याच्यावरती 2-3 प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. अशा प्रकारे तुम्हाला औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये विद्युत निर्मिती ही केली जाते हे आपल्याला लक्षात येऊन जाईल.
नंबर वरती तुम्हाला दिलेला भाग आहे 59 पान नंबर वरती तुम्हाला हा प्रश्न पेचकापुरती दिसत आहे। तर यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या कोणकोणत्या आहेत, तर त्यातले पहिला जो प्रश्न आहे तो पहिला आपण पहिला प्रश्न क्लियर करूया की अस्मिभूत निर्मिती मध्ये कोणती इंधन वापरले जाते। तर आपल्याला माहिती आहे की या केंद्रामध्ये अस्मिभूत निर्मिती केंद्रामध्ये कोळसा वापरले जाते, कोळसा इंधन वापरले। या निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या कोणत्या, तर तीन समस्या आम्हाला निर्माण होतात। पहिली समस्या जी आहे ती म्हणजे जेव्हा कोळशाचे ज्वलन होते तेव्हा कोळशाच्या ज्वलनाने कोळशाच्या धुरामध्ये ऑक्साईड असतात, मग ही ऑक्साईड कोणती असतात, सल्फर डायऑक्साइड असतो, सल्फर डायऑक्साइड, सल्फर ट्रायऑक्साइड आहे, त्यानंतर कार्बन डायऑक्साइड आहे, कार्बन डायऑक्साइड, त्यानंतर कार्बन मोनॉक्साइड आहे CO, त्यानंतर नायट्रोजन डायऑक्साइड आहे किंवा N2O। यासारखी ऑक्साईड ही प्रदूषणास प्रदूषणास ही निर्माण करण्यास ही ही महत्वाची असणारी ही प्रदूषण निर्माण कारणीभूत असणारी ही जी आहे ही प्रदूषक आहे। यामुळे प्रदूषण घडतं ही पहिली समस्या यामध्ये निर्माण होते। दुसरे म्हणजे कोळशाच्या ज्वलनाने काही उत्सर्जित वायू निर्माण होतात आणि ह्या उत्सर्जित वायूसह सूक्ष्म कण लहान कण हे धुराबरोबरच वातावरणामध्ये सोडले जातात। हे वातावरणामध्ये सोडल्या गेल्यामुळं श्वसनाचे आजार निर्माण होतात, दम्यासारखे आजार निर्माण होतात, फुफ्फुसाचा कर्करोग यासारख्या आजारांना निमंत्रण मिळतं, म्हणून गंभीर विकार होण्याची ही जी समस्या आहे, गंभीर विकार हे उद्भवू शकतात ही एक समस्या। ही दोन नंबरची आपण समस्या समजून घेऊया। तिसरी समस्या काय आहे, तर इंधनामध्ये होणारी जी घट आहे, मग यामध्ये दिवसेंदिवस वाढणारा विजेचा वापर आणि औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये वापरला जाणारा कोळसा, कोळसा हे इंधन हे निसर्गामध्ये कशा प्रकारे तयार होते आपल्यास माहिती आहे की वनस्पती व प्राणी लाखो वर्षापूर्वी गाडल्या गेल्यामुळं जमिनीचा वरचा दाब व अतिज उष्णता यांचं रूपांतरण ही कोळशामध्ये झालेलं आहे, परंतु कोळसा निर्माण होण्यासाठी लाखो करोडो वर्ष लागतात आणि त्यासाठीचा लागणारा जो कालावधी आहे हा खूप मोठा आहे। म्हणून ही इंधन निर्मिती होताना ही पूर्वीच्या लाखो वर्षापासूनच्या जमिनीमध्ये असलेले जे साठे येतात हे दिवसेंदिवस काय होत चालले, कमी होत चाललेले, आणि कमी होत जाणारे हे साठे जे आहेत या साठ्यामुळं भूगर्भातील साठे ही मर्यादित असल्या कारणानं हे दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहे। म्हणून भविष्यातल्या ज्या समस्या येतात ह्या समस्या वाढत चाललेल्या आहेत आणि हे जे साठे हे कधी ना कधीतरी संपणारे आहेत। म्हणून ही जी तिसरी समस्या आहे, तर तिसरी समस्या ही पाहत असताना अणुऊर्जावर आधारित विद्युत निर्मिती सुद्धा करता येते। अणु कोणकोणते वापरले जातात, की जे इंधन म्हणून वापरले जाणार जे अणु म्हणून वापरले जातात ते म्हणजे युरेनियम आणि प्लुटोनियम यासारखी अणु पासून आपल्याला विद्युत निर्मिती करता येते। बऱ्याचशा आपल्याला माहिती आहे की अणु हे घातक असतात हे आपल्याला माहिती आहे, त्यातून किरणोत्सार निर्माण होतो, प्रदूषण निर्माण होतं हे आपल्याला माहिती आहे, हिरोशिमा आणि नागासाकी सारख्या घटना सुद्धा आपल्याला माहिती आहे आणि आपल्याला अणुबॉम्बविषयी जास्त माहिती आहे। परंतु ह्या अणुमध्ये असलेली जी ऊर्जा आहे ही आपल्याला चांगल्या कार्यासाठी सुद्धा वापरता येते, विध्वंस करण्यासाठी तर अणुबॉम्बमध्ये वापरली जाते, जसे आपण हिरोशिमा आणि नागासाकीबद्दल आपण ऐकून असाल, जपानच्या दोन्ही शहरावरती झालेला अनुभव आले होते, त्यामध्ये हे अणुचा वापर करून दोन शहर बिचेऱ्या केली होती आपल्याला माहिती, परंतु हे झालं विघातक कार्य, परंतु याचं चांगलं काम म्हणून आपण जर बघितलं तर अणुविद्युत निर्मिती केंद्रामध्ये अणुचा वापर करून म्हणजे किरणोत्सारी पदार्थांचा वापर करून युरेनियम आणि प्लुटोनियम सारख्या पदार्थांचा वापर करून आपण त्यामध्ये अणुविखंडन प्रक्रिया करून त्यामध्ये निर्माण होणारी जी उष्णता आहे ही उष्णता आपण पाणी थांबवण्यासाठी वापरून त्यापासून आपण विद्युत निर्मिती करू शकतो। म्णजे ज्याप्रमाणे आपण औष्णिक निर्मिती केंद्रामध्ये पाणी थांबवण्यासाठी कोळसा वापरला होता त्याचप्रमाणे इथे अणुविखंडनासाठी अणुभट्टीमध्ये इंधन काय वापरले जाते, तर युरेनियम आणि प्लुटोनियम सारखे इंधन वापरून अणुचं विभाजन करून अणुभट्टीमध्ये उष्णता निर्माण होत असते आणि ह्या उष्णतेवर पाण्याच्या वाफेच पाण्याची जी वाफ आहे ह्या वाफेवर चालणारे टर्बाईन्स असतात, जसे की
औद्योगिक निर्मिती केंद्रामध्ये आपण यापूर्वी पाहिले त्याप्रमाणे टर्बाइन्स असतात. ही टर्बाइन्स फिरून जलित्र फिरते आणि जलित्र फिरल्यानंतर विद्युत ऊर्जा निर्मिती होते. अणुविद्युत निर्मिती केंद्रामध्ये अशा प्रकारची अणु ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केली जाते. तर यामध्ये उष्णता ऊर्जेचा वापर, उच्च दाबाची वाफ आणि हवेचा वापर करून यामध्ये दाब निर्माण केला जातो आणि दाब निर्माण करून टर्बाइन्स फिरवली जातात आणि टर्बाइन्स फिरून यामध्ये विद्युत निर्मिती ही केली जाते. आपण शेजारील आकृतीमध्ये तुम्हाला दिसते की अणु ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा एक दिलेला आहे. या आराखड्यामध्ये तुम्हाला अणुभट्टी, त्यामध्ये नियंत्रक कांड्या, वाफ निर्मिती यंत्र, त्यानंतर पंप आहे, पाण्याची वाफ, टर्बाइन्स, जनित्र आणि कुलिंग टावर आपल्याला इथे एक दिलेलं कुलिंग टावर आहे. जसं की औद्योगिक निर्मिती केंद्रामध्ये दोन टावर होते, परंतु यामध्ये कुलिंग टावर एकच दिलेला आहे. म्हणजे जवळपास हा आराखडा औद्योगिक निर्मिती केंद्र सारखाच आहे, परंतु यामध्ये याची रचना ही आपल्याला थोडीशी वेगळ्या पद्धतीने ही दिसते. आता यामध्ये आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्या औद्योगिक निर्मितीचा जो केंद्राची रचना दर्शवणारा जो काय आराखडा आहे तो आराखडा पहा. की पहिला आहे अणु विभाजनासाठी भट्टी, भट्टीमध्ये वापरणारे युरेनियम पाण्यापासून वाफेची निर्मिती यंत्रणा, वाफेचा वापर चालणारे टर्बाइन्स असतील, जनित्र आणि विद्युत निर्मिती. वापरणारे जनित्र जे आहे त्यापासून रूपांतरित वाफ होते आणि ह्या वाफेचं रूपांतर पुन्हा आपल्याला पाण्यामध्ये करता येतं, म्हणजे पाणी आपल्याला पुन्हा पुन्हा चक्री स्वरूपाने वापरता येतं. अशा प्रकारे या ठिकाणी विद्युत निर्मिती केली जाते. यामध्ये अणुविद्युत निर्मिती अश्मी निर्मिती केंद्राप्रमाणेच या ठिकाणी गतिज वाफेचं रूपांतरण अणुतिकी ऊर्जा आहे ही ऊर्जा अश्मी ऊर्जेमध्ये रूपांतरित केली जाते. वाफेची गतिज ऊर्जा ही जी आहे ती टर्बाइन फिरण्यासाठी वापरली जाते आणि टर्बाइन फिरून काय विद्युत ऊर्जा निर्मिती होत असते. अशा प्रकारची ही जी दिली आहे ही रूपांतरणाची आहे आणि अणुविद्युत ऊर्जा निर्मितीची रचना रचनेची ही वरच्या भागाची दिली प्रवाह आकृती आहे आणि ही खालचा जो भाग दिलेला आहे तो अणुऊर्जा औष्णिक ऊर्जा वाफेतील गतिज ऊर्जा टर्बाइनमधील ऊर्जा आणि विद्युत ऊर्जा यामध्ये तुम्हाला सगळ्यामध्ये ऊर्जा असायची दिसतो आहे. हा ऊर्जा म्हणजे या ठिकाणी ऊर्जेचं काय केलं जातं रूपांतरण केलं जातं. ही ऊर्जा रूपांतरणाची ही आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली ही आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगाभाऊमध्ये एक प्रश्न दिलेला आहे, तो प्रश्न काय आहे पहा की अणुविखंडनासाठी अणुविखंडन करण्याची प्रक्रिया ही कशा प्रकारे केली जाते. तर अणुचं विखंडन करण्यासाठी युरेनियम 235 हे आपण कशात ठेवलं पाहिजे. युरेनियम 235 हे जे आहे हे किरणोत्सार जे आहे हा हे अणु जे आहे या अणुचा वापर केला जातो. यावरती न्यूट्रॉनचा मारा करून त्याचं रूपांतरण ही युरेनियम 236 मध्ये केलं जातं आणि यामध्ये या समस्थानिकामध्ये रूपांतरण होताना यामध्ये युरेनियम 236 याचं अस्थिर हा जो असणार युरेनियम 236 जो आहे हा अस्थिर असल्यामुळं याचं रूपांतरण ही दोन अणूंमध्ये केलं जातं. एक म्हणजे बेरियम आणि दुसरा भाग जो दिलेला आहे तो पहा की आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दुसऱ्या पानावरती एक भाग दिलेला आहे त्यावर तुम्हाला दिसून येईल की यामध्ये दुसरा जो आहे हा क्रिप्टॉन वापरला जातो. क्रिप्टॉन म्हणजे अशा प्रकारचे दोन बेरियम आणि क्रिप्टॉन असे दोन त्यामधून काय तयार होतात दोन प्रकारची मूलद्रव्ये तयार होत असतात आणि यामधून तीन न्यूट्रॉन आणि यामध्ये निर्माण होणारी जी ऊर्जा आहे आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये विचारला जातो की EMV एवढी यामध्ये काय निर्माण होते मेगा होल्ड इतकी ऊर्जा यामध्ये बाहेर पडते. म्हणजे एका युरेनियम वरती न्यूट्रॉनचा मारा केल्याने त्यापासून अस्थिर असणारे युरेनियम 236 यावरतीपासून दोन उर्वरक पदार्थ तयार होतात. हे बेरियम आणि क्रिप्टॉन हे पदार्थ तयार होतात आणि यामध्ये तीन न्यूट्रॉन्स आणि यामध्ये तीन न्यूट्रॉन तयार होतात आणि यामध्ये 200 मेगा होल्ड एवढी काय होते यामध्ये ऊर्जा निर्मिती होते. ही विद्युत निर्मिती निर्माण होते आणि युरेनियम 235 या अणूचं विखंडन करून
ती ऊर्जा मुक्त केली जाते। या एकंदर प्रक्रियेला काय म्हटलं जातं? हे एकंदर प्रक्रियेला अणूचं विखंडन म्हटलं जातं। आपल्याला अणुविखंडनावरती पाठ्यपुस्तकावरती सुद्धा प्रश्न आहे। हा प्रश्न बोर्डाला विचारला गेलेला एक प्रश्न होता, एक वर्षी एक मार्क पहिल्या प्रश्नामध्ये विचारलेला प्रश्न होता आणि हा प्रश्न परत आकृतीसह विचारला गेलेला आहे। अणुचं विखंडन ही प्रक्रिया साखळी प्रक्रियेने केले जातं आणि ही नियंत्रित स्वरूपात केली जाते। अणुऊर्जा केंद्रामध्ये साखळी प्रक्रिया नियंत्रित पद्धतीने घडून आणली जाते आणि उष्णतेच्या सहाय्याने अणुविद्युत निर्मिती ही केली जाते। तर यामध्ये तुम्हाला आकृती दिली जाईल, ह्या आकृतीवर तुम्हाला प्रश्न विचारतात, आकृतीचे निरीक्षण करा व खालील प्रश्नाची उत्तरे लिहा। त्यामध्ये पहिला प्रश्न आपल्याला आकृती काय दर्शवते, तर आपला श्रृंखला अभिक्रिया असं सांगावं लागेल। त्यामध्ये कोणती समस्थानिक वापरले जाते ते सांगावं लागेल। त्यामध्ये इंधन कोणते वापरले जाते, हे अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला एका वाक्यात प्रश्न असे विचारले जातात। तीन प्रश्न आपल्याला तीन मार्कासाठी हे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। अणुऊर्जेवर आधारित असणारी विद्युत निर्मिती कोळशासारखीच आहे, फक्त यामध्ये इंधनाऐवजी युरेनियम 235 या अणुवरती न्यूट्रॉनचा मारा केला जातो, म्हणजे न्यूट्रॉनचा मारा करण्यासाठी वापरलं जाणारं युरेनियम 235। पण त्यापासून तयार होणार समस्थानिक कोणतं, तर युरेनियम 236। हे समस्थानिकामध्ये याच्यामध्ये रूपांतरण केलं जातं आणि त्यावेळी हे अस्थिर असल्यामुळे यापासून तीन न्यूट्रॉन सह यापासून दोन रूप पदार्थ तयार होतात आणि त्यावेळेस 200 MeV एवढी विद्युत निर्मिती यामध्ये होत असते। आता यामध्ये अणुविद्युत निर्मिती केंद्रामध्ये खनिज इंधनाचा वापर केला जातो, त्यामुळे वायू प्रदूषणासारख्या समस्या ह्या निर्माण होतात औष्णिक निर्मिती केंद्रामध्ये, परंतु अणुविद्युत निर्मिती केंद्रामध्ये यासारख्या समस्या उद्भवत नाहीत। परंतु याशिवाय सुद्धा काय समस्या उद्भवतात, त्या समस्या पहा। तर युरेनियम हे इंधन उपलब्ध असल्याने अणुइंधन ऊर्जेमध्ये एक चांगला पर्याय म्हणून हा एक बघितला जातो, परंतु अणुविद्युत निर्मिती करण्यासाठी त्यामुळे काही समस्या निर्माण होतात। त्या समस्या कोणकोणत्या, अणुविद्युत निर्मिती केंद्रामध्ये निर्माण होणाऱ्या समस्या पहा, कोणत्या समस्या आहेत। तर पहिली समस्या काय आहे ते पहा, की अणु ऊर्जा निर्मिती केंद्रामध्ये आण्विक इंधन अणुविखंडन झाल्यानंतर तयार होणाऱ्या पदार्थापासून सुद्धा धोकादायक अशी प्रारणं बाहेर पडतात आणि धोकादायक प्रारणं ही आण्विक कचरा जी आहे, तर ही आण्विक कचऱ्याची विल्हेवाट लावणं ही कठीण जातं आणि त्यामुळे जटिल प्रश्न निर्माण होऊ शकतात। म्हणजे अशा प्रकारची जी काही समस्या आहे यामधून निर्माण होण्याची प्रारणा आहे, तर ही प्रारणं जर जलीय स्वरूपामध्ये मिसळली गेली तर जलजीवावरती त्याचा परिणाम दिसून येतो, जमिनीवर पडली तर जमिनीतल्या असणाऱ्या मृदेवरती त्याचा परिणाम दिसून येतो। म्हणजे यासारख्या समस्या निर्माण होतात, ही एक प्रकारची समस्या आहे। दुसरी समस्या जी आहे ती म्हणजे की अणुविद्युत ऊर्जा निर्मिती केंद्रामध्ये अपघात जर घडला, जसं की आपण फुकुशिमामध्ये फ्रान्समध्ये घडलेली घटना जर आपण पूर्वीच्या जर बघितल्या, तर या घटनामुळे समुद्राच्या काठाला असणारे हे प्रकल्प असतात आणि यामध्ये अपघात घडल्यामुळे त्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये जीवितहानी होऊ शकते, म्हणजे जेली जीवितहानी होऊ शकते किंवा मानवी सुद्धा जीवितहानी होऊ शकते, अशा प्रकारची घटना ह्या आपल्याला घडू शकतात। आता आपल्याला या पेजवरती आपल्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 50 आणि 51 वरती आपल्याला दिलेला जो भाग आहे, कमी झालेला भाग आपण यावर्षी करतो 25% कोणता आहे, तर तो म्हणजे इंटरनेट माझा मित्र, म्हणजे असा 51 नंबरचा भाग जो आहे तो अपकमी वगळण्यात आलेला आहे। त्यानंतर तुम्हाला माहीत आहे का असा 50 नंबरचा एक भाग दिलेला आहे, हा अतिरिक्त वाचनातला भाग जो आहे की तुम्हाला माहिती आहे का त्यामध्ये भारतातील औष्णिक निर्मिती केंद्राची कुठे कुठे आहे, तर असाही भाग दिलेला आहे। तर हा भाग आपण उसं वाचायचा आहे, परंतु आपण तो वगळला गेलेला आहे, आपण याच्यावरती चर्चा केली नाही। तर यानंतरचा जो पुढचा भाग आहे तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत।